सर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या किराणा दुकाने दिवसभर सुरू असल्याने त्या ठिकाणी गर्दी होते म्हणून सरकारने या दुकानांसाठी नवीन नियमावली घोषित केली। काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली की किराणा दुकान सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, मात्र त्यांची लेखी स्वरूपातील आदेश न आल्याने पोलीस आणि महापालिका प्रशासनामध्ये संभ्रम आहे, याचा व्यापाऱ्यांनी विरोध केलाय। डेडिया हेमंत विसंजी डेडिया, जे 7 ते 11 जे समयगाडा ठेवला फक्त 4 तास, त्याच्यामध्ये लोडिंग अनलोडिंग करणे शक्यच नाही। कारण की एक तर जे माथाडी कामगार होते ते निम्मे झाले, कोरोनामुळे काही पडून गेले गावाला, प्लस हे एक गाडी 25 टनाची खाली करायची ठरलं तर त्याला कमीत कमी 3 तास लागतात रेग्युलर पिरियडमध्ये। जे आता घडी कमी असल्यामुळे टाइम डबल लागतो, एक गाडी खाली करायला जर 5 ते 7 तास लागत असेल तर 4 तासामध्ये कसं काय काम करायचं, प्लस हे खाली करायचं ठरला अजून माल भरून पण द्यायला लागेल आपल्याला, ते लोकल ट्रान्सपोर्टवाले आहे त्यांना पण त्याची तकलीफ आहे, माल कधी भरायचा कधी त्यांनी खाली करावा ही लई मोठी समस्या उभी निर्माण होणार। त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी तकलीफ ही होणार की जे अत्यावश्यक वस्तूंचा जे साठा आहे त्याची त्रुटी होता कामा नये। अशा शासनाला आम्हाला खास करून विनंती आहे की हे जे तास आहे ते कमीत कमी तुम्ही 1 तासापर्यंत तुम्ही 1 वाजेपर्यंत 7 ते कमीत कमी 1 वाजेपर्यंत आम्हाला द्या तर ते काम करणं आम्हाला लई सोयीस्कर पडणार। नरेंद्र परमार, कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी, आणि ओम शिवम, जनकल्याण वेलफेअर असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी। मेन मुद्दा आमचा असा आहे होलसेलवाल्यांचा की काल रात्री अजित पवार साहेबांनी जे स्टेटमेंट आहे टी व्हीवरती त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की टोटल इसेन्शियल कमोडिटीवाल्यांनी 7 ते 11 म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 11 या 4 तासामध्ये सगळं काम आटपून घ्यायचं, आणि जे एकदम पॉसिबलच नाही आहे कारण आमच्या लोडिंग अनलोडिंग गाड्या ज्या येतात बाहेर गावून त्या 7 ते 8 महिने येतात आणि खाली कशा करणार आणि माल कसा भरणार या गोष्टी पॉसिबल नाही होणार आहे। आणि बाकी पण पेमेंट सिच्युएशन स्टॉक कसं करायचं काहीच म्हणजे काही समजत नाही आम्हाला, एवढं जमलिंग झालेलं आहे आम्हाला, तर त्याबद्दल आम्हाला प्रॉपर KDMC साहेबांना म्हणजे सभापती यांना साहेबांना खास विनंती आहे की प्रॉपर गाईडलाईन द्या आम्हाला की आम्ही कसं करावं, 4 तासामध्ये कसं आम्ही आटपून सगळं क्लिअर करावं, कसं पॉसिबलच नाही या गोष्टी। आणि याच्यामध्ये काय होईल आम्ही शेवटी कंटाळून कसं अन्नधान्य बाहेर गावून मागायचं आम्ही बंद करून टाकू कारण 4 तासामध्ये लेबर लोक काय करतील कसं येणार काहीच पॉसिबलच नाही या गोष्टी। त्याच्यामध्ये मग कल्याणमध्ये अन्न तुटवडा होऊ शकतो ही खूप मोठी म्हणजे महत्वाची खास म्हणजे गोष्ट नोंद करून घ्यावी सरांनी। सर, तुमचं असं म्हणणं आहे की हे नियम तुम्ही आता म्हणजे जे केलं आहे ते शक्य नाही तुमच्याकडून, 4 तासामध्ये पॉसिबलच नाहीये, तुम्ही बंद करणार म्हणजे दुकान? नाही म्हणजे बंद करा म्हणजे कसं हळूहळू माल मागवायचा बंद करायला लागेल आम्हाला बाहेर गावून कारण 3-4 तासामध्ये कसा लोडिंग कसं अनलोडिंग करू आम्ही काही समजतच नाही ना आम्हाला, अन्न पुरवठ्यावर याचा परिणाम होणार, हा हा मोठा इफेक्ट होऊ शकतो, असं 2-3 दिवस 4 दिवस काय होणार नाही पण पुढे याचा इफेक्ट होऊ शकतो मार्केटमध्ये, कल्याण मार्केटमध्ये। आज वाशिम मार्केट चालू आहे तिकडे काहीच काय म्हणजे अजून काही तिकडून काय हे नाही आलं, डीमार्ट चालू आहे तिथून पण काही नाही इन्टिमेशन, मग फक्त धान्य मार्केटला कल्याणचा आता किती दिवसापासून आम्ही P1 P2 फेस करतोय कल्याण जुंजारा मार्केटमध्ये की गर्दी होते म्हणून P1 P2 फेस केलं ते पण सोडलं, आता कंप्लीटच बंद करायला चालू केलं तर कसं करणार पुढे काम कशी करायची आम्ही, हा महत्वाचा मुद्दा आहे। तर प्लीज जरा सगळे व्यापारी दुसरे पण आहे आमचे बोलो बोलो नाही प्रकाश सेठ राजेश कटारिया। दिक्कत ऐसी आ रही है कि भाई अगर समझिए हमको 7 से 11 का टाइम मिलेगा तो उसमें हम लोग कुछ काम नहीं कर पाएंगे, एक तो माल लोडिंग अनलोडिंग करना होता है वो हो नहीं पाएगा, 4 घंटे में क्या क्या काम करने का, कस्टमर को सामान देने का या डिलीवरी मतलब कस्टमर का जो माल रहता है उसका डिलीवरी करने का या सामने से जो बाहर से माल आता है वो माल खाली करने का वो इम्पॉसिबल है, 4 घंटे में ये काम हो ही नहीं पाएगा, या तो पूरा बंद करवा दीजिए या तो हमको टाइम दीजिए। और ये प्रशासन की मतलब मनमानी चल रही है, इसमें कोई मतलब हम लोग का पूरा हम लोग का ही मतलब नुकसान हो रहा है इसमें। हाँ, राजेश कटारिया। हमें एक प्रॉब्लम है, हमें नहीं मालूम पड़ रहा है कि कितने बजे दुकान खोलनी है बंद करनी है। अब सरकार से आदेश आया कि सुबह 7 से 11 बजे लेकिन हमारे पास अभी तक कोई रिपोर्ट आया नहीं, और हमारे झुंझारा मार्केट में एक ऑर्डर इवन है तो हमें नहीं मालूम पड़ ऑर्डर इवन निकल गया है कि नहीं निकला है, 11 बजे तक दुकान चालू रखनी है या नहीं रखनी है वो हमें नहीं मालूम पड़ रहा है, अभी तक कोई बोलने प्रशासन को बोलने को नहीं आया।
तेच आहे की टायमिंग वाढून द्यावा, कारण एवढं टायमात पॉसिबल नाही आहे, लोडिंग अनलोडिंग पॉसिबलच नाही आहे, आणि मग बँकिंगचं काम कसं होणार, टेम्पो कसं भरायचं, टेम्पो कसं खाली करायचं, ते पॉसिबल नाही आहे. तर तेच आहे मेन मुद्दा की आमचा टायमिंग थोडा वाढून द्यावा असं तेच मी बोलतो. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.